नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये, ब्लॉगमध्ये. तर मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात नीलम आर्ट अँड ब्लॉग. आम्ही छान तयार झालो आहे फॅमिली. सो इकडे निशांक, निधी आणि अहो तयार झालेत. गावाला आलो यात्रेसाठी. सो आता इन्व्हिटेशन वगैरे द्यायला चालू आहे. थोड्यांचं इन्व्हिटेशन हे सगळे देऊन आलेत. एक दोन घरं आहेत तिकडे, मला जायचं आहे. सो आम्ही आता चाललो इन्व्हिटेशन द्यायला. तर म्हटलं चला आजचा ब्लॉग स्टार्ट करूया आणि तुम्हाला शेअर करूया आम्ही आज काय काय करणार आहेत ते. लेट्स स्टार्ट. आणि निशांक काय करतोय? हाय, तू कर निशांक. ओके चलो बाय. कुठे शूज काढ? तुझे शूज काढ. हा फिश कुठे? फिश दाखव. हा घावला किती? अरे वाव. ठेवा ठेवा ठेवा. त्यांचं गोळा करायचं नाही, आपलं गोळा कर. शूज काढा जरा तुझे. असं दे हे घे, शूज काढा. ग्रेप्स कुठे आहेत? ग्रेप्स हे निशांला ग्रेप्स दाखव. ग्रेप्स दाखव निशांक. ग्रेप्स कुठे? ग्रेप्स 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 कुठे? अजून ग्रेप शोध. जा आता डायरेक्ट तिकडे जाणार. एक गाव कॅन्सल झालं. इकडे हाय कर. हाय हाय कर. ड्रेस कसा आहे? छान आहे, आवडला. आणि मीरा ताईला दाखव, कॅडबरी मी खातोय असा. तिला आपण दाखवूया. तुला ना आई म्हण. अच्छा ना आई म्हण. ती दोन वांड आहेत. उत्कल वाईट. काय खातो तुम्ही शांक? तोंड धुजा तुझं. जातो बघ, सगळा गुलाल तुझ्या तोंडावर. ते तोंड चा करा देणार बाबाला. सुप्रिया त्यांची हेल्प झाली आम्हाला चिवडा करायला. कसा झाला टेस्ट करून सांगा ना. मस्त गेळा पण आहे. मस्त ओके. येणाऱ्या माघारणींना साडी बरोबर प्रसाद द्यायचा असतो आणि त्या प्रसादाची आम्ही पॅकिंग करतोय. आणि हे पोरग आम्हाला अजिबात करून देत नाही पॅकिंग. नी नो हे हे तुला तुला तुझं तिथे हे बा. आम्ही इकडे प्रसादाची पॅकिंग करतोय आणि बाबू शेठ मला मदत करतायत. हा
बाबूशेत बांधलेला. निशांत आई पाण्यात कपडे घ्यायला जा. पहिलं हे बघ मामांचे तयारी चालू आहे. छान अशी मेहंदी काढायला चालू आहे. पोरींच्या हातावर दुपारी काढली. आता आपला नंबर आहे. आणि सुप्रिया मॅडम आमच्याकडे आली मेहंदी काढण्यासाठी खास. हाय सुप्रिया मॅडम. त्या मेहंदी काढणार. आज आमच्या गावचं जे इरडे पडण्याचा हा कार्यक्रम आहे तो आहे. तर त्यासाठी जे बकरं आहे माणाचं देण्याचं त्याचं पूजन करतात. गावभर त्याची धुई मिरवणूक काढली जाते आणि नंतर मग त्याला म्हणजे 5 दिवसानंतर 5 दिवसाचा हा इरडे पडण्याचा कार्यक्रम असतो. त्यानंतर मग आमची यात्रा चालू होते. मी पण आडवा करायला लागलोय. मध्ये भरपूर चांगलं मध्ये भरून होते ते कधी